महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी विजापूर रोड ते शिवदारे कॉलेज या रस्त्यावरील अतिक्रमणे काढली। या कारवाईवेळी मनपाचा जेसीबी चालक विजेच्या तारांचा धक्का लागण्यापासून थोडक्यात बचावला। विजापूर रोडवर इंचगिरी मठाच्या बाजूला एका चहावाल्याने फुटपाथवर अतिक्रमण केल्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे काही दिवसांपूर्वी आली होती। या एकाच्या तक्रारीमुळे पालिकेने विजापूर रोड ते शिवदारे कॉलेज या दरम्यान फुटपाथवर असलेली सर्व अतिक्रमणे काढायला शुक्रवारी सुरुवात केली। महापालिकेच्या जेसीबी चालकाने पहिला घाव चहावाल्याच्या पत्रा शेडवर टाकला। या पत्रा शेडच्या वरच्या बाजूला विजेच्या तारा होत्या। शेडवर घाव घालताना जेसीबीच्या फाडव्याला विजेच्या तारेचा धक्का लागला, यातून स्पार्क झाला। पोलिसांनी प्रसंगावधान राखून चालकाला थांबायला सांगितले। पोलिसांनी थांबवले नसते तर अनुचित प्रकार घडला असता अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती। यानंतर पालिकेच्या पथकाने या भागातील किराणा दुकाने, इतर साहित्याच्या दुकानांसमोरील पत्र्याचे शेड, फलक हटवायला सुरुवात केली। येथील एका मंगल कार्यालयाच्या कमानीवर जेसीबी चाल करून गेला, मात्र मंगल कार्यालयातील कामगारांनी मालकांना फोन करून माहिती दिली। यानंतर मनपा अधिकाऱ्यांना फोन आले, त्यामुळे या मंगल कार्यालयाला अतिक्रमण काढण्यास मुदत देण्यात आली। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।